मंगरुळ चव्हाण येथील झोपडपट्टी रहिवासी पाण्यात, जनजीवन विस्कळीत, प्रशासनाने तात्काळ मदत पोहोचवावी. अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक 18 जुलै अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाण येथील वार्ड क्रमांक 1 मधील झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक राहतात. तेथे पाणी वाहून जाण्याची कुठलीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने प्रचंड प्रमाणात जलभ्रवाह झाला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं. तेथील रहिवाशांनी वेळोवेळी पाणी जाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी, परंतु पाणी जाण्यासाठी एखादा मागणी केली परंतु पाणी जाण्यासाठी सिमेंट बंबा सुद्धा उपलब्ध करून दिला नाही. तर आता सध्या वरून मोठ्या प्रमाणात सततचा पाऊस सुरू आहे आणि आधीच खूप पाणी साचलं. तेथील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं खाण्यापिण्याची व इतर अनेक प्रकारची दुरवस्था झाली. झोपडपट्टीमधील रहिवाशांनी वेळोवेळी तेथील पाणी वाहून जावं लागं अशी मागणी केली आहे. तेथील रस्त्यासाठी माजी आमदारांनी उद्घाटन सुद्धा केलं होतं, परंतु कायम दुर्लक्षित प्रदेशच म्हणून तेथील ओळख झाली. मंगरुळ चव्हाण वार्ड क्रमांक 1 मध्ये हरणी व झोपडपट्टी हा प्रदेश येतो, पण झोपडपट्टी या प्रदेशाचा विकास कागोपत्रीच आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. झोपडपट्टी आदिवासी बहुल प्रदेश असून इतर सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी वास्तव्य करतात. वेळोवेळी मागणी करूनही पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी करूनही तशी व्यवस्था का केली नाही, कुणाचा तरी जीव जाण्याची वाट पाहिलं जात आहे का असे असंख्य प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले. दिनांक 17 जुलैच्या रात्रीपासून तेथील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी साचलं आणि दिनांक 18 जुलैला सुद्धा मोठ्या प्रमाणात एकसारखा पाऊस सुरूच आहे. अशा परिस्थितीत तातडीचा मदत पोहोचणं गरजेचं आहे, म्हणून प्रशासनानं तातडीनं मदत पोहोचवावी आणि पाणी जाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे. मनोज गावनेर यांनी माननीय तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं आपण सध्या उद्भवलेल्या परिस्थितीशी वर मात करू शकतो असं त्यांनी सांगितलं. सध्या ठिकाणी तलाठी असून ग्रामसेवक पोहोचणार आहे. प्रशासनानं स्थानिकांच्या मदतीनं साचलेलं पाणी काढण्यासाठी स्थानिकांना मदतीचं आश्वासन केलं आहे.